झारखंडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 6 आमदारांना घेऊन अज्ञात स्थळी रवाना झाल्याची सूत्रांची माहिती. विधानसभेला महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकेल. सर्वेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जाते, संजय राऊतांचं वक्तव्य. समान नागरी कायद्याला मुस्लिम समाजाचा विरोध. समान किंवा धर्मनिरपेक्ष नागरी कायदा मान्य नाही. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध. लाडकी बहीणमुळे राज्यात महायुतीला अनुकूल वातावरण. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, मंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केला विश्वास. शक्तिशाली भूकंपानं रशिया आदरला. भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केल, तर भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक. 8 किलोमीटर उंच पसरली राख. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं बॅनर. त्रिदेव अजिंक्य आशियाचे झळकले चौकाचौकात बॅनर. मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला दलित नेत्यांचा कल वाढला. राजरत्न आंबेडकरानंतर पॅन्थर दीपक केदार यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. पुण्यातील नारायण गावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, तर अशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांची अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता. प्रभादेवीतील बालाजी मंदिर पायाभरणीच्या कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता. दोडामार्ग तिलारीच्या कालव्यास कुडासे येथे भगदाळ. भगदाळ पडल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. मध्य प्रदेशमध्ये ज्युनियर डॉक्टरांचा संप मागे. हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर डॉक्टरांचा संप मागे, तर कोलकात्यामध्ये झालेल्या प्रकरणामुळे देशभरात डॉक्टरांनी पुकारला होता संप. सांगलीतील लाडक्या बहिणींनी अजितदादांसाठी बनवली सोन्याची राखी. रक्षाबंधनाच्या दिवशी अजित पवारांना बांधणार सोन्याची राखी. अमरावती जिल्ह्यातील वरुड शहराला पावसानं झोडपलं. वरुड शहरातून वाहणाऱ्या चुडामल नदीला पूर. शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी. बीडच्या माजलगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. अचानक झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये ओबीसींची महासभा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सभेला संबोधित करणार. छत्रपती संभाजीनगरमधील 860 ग्रामपंचायतींची ऑनलाईन सेवा ठप्प. संगणक परिचालकांचा करार संपल्यानं सेवा ठप्प. मुंबई 26-11 दहशतवाद हल्ल्यातील आरोपी तहूर राणाचं हस्तांतरण शक्य. राणाचं भारतात प्रत्यार्पण शक्य असल्याची माहिती. मुंबई विमानतळावर 3 कोटींचं सोनं जप्त. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाची मोठी कारवाई, तर सोनं तस्करी प्रकरणी 2 प्रवाशांना अटक. महिला T20 विश्वचषक यंदा बांगलादेशात होणार, परंतु देशातील सरकारविरोधी निदर्शनांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव ठिकाण बदललं जाण्याची शक्यता. अमरावतीच्या मेळघाटमध्ये शेकडो आदिवासींना अतिसाराची लागण. 1.5 महिन्यात 7 गावांमध्ये अतिसाराची लागण. सातारा शहरावर आज धुक्याची चादर. रात्री झालेल्या पावसानंतर साताराच्या परिसरातील वातावरण आल्हाददायक. राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये. राज्यातील पूल आणि रस्ते 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा. मुख्यमंत्र्यांचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.